आजचा गुरुपौर्णिमा दिवस व्यासपूजेचा दिवस आहे आजचा. आज ज्ञानाचा महासागर, भक्तीचा महासागर आणि ह्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून या ठिकाणी लाई सिंधुदुर्गच्या माध्यमातून एक संदेश देण्याचा आज एक योगायोग या ठिकाणी नक्कीच लाभलेला आहे. एकच मी सांगेन, संपूर्ण जगाला कोरोनासारख्या महामारीने व्यापलेलं आहे, अस्थिर केलेलं आहे. अस्थिरतेतून आपल्याला आज चिंता निर्माण झालेली आहे, भीती निर्माण झालेली आहे, भय निर्माण झालेला आहे. जगावं कसं, जीवन कसं जगावं, ह्या जीवनावर, ह्या संकटावर मात कशी करावी, असे असंख्य प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण झालेले आहेत. खरोखरच या महामारीतनं आपल्याला जर संकटमुक्त व्हायचं आहे, ह्या महामारीवर जर आपल्याला मात करायची असेल, तर शासनाने घालून दिलेले नियम तुम्ही नक्की पाळा. शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत, हे शासनासाठी नाही आहे, तर हे आपल्यासाठी आहेत, आपल्या सुखासाठी, आपल्या कल्याणासाठी आहेत. आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत, आज या नियमाचं काटेकोरपणे पालन केले पाहिजे. आज जर हा जीव आहे तर आपण शिव गाठू शकतो, हा जीव आहे तर यश गाठू शकतो, हा जीव आहे तर समृद्ध गाठू शकतो, आणि जीव आहे तर आपण आनंदी जीवन जगू शकतो. म्हणून हा मौल्यवान भगवंताने दिलेला हा देह आहे, हा जीव आहे, हा आत्मा आहे, हे शरीर आहे, या शरीराच्या संरक्षणासाठीच आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आपली काळजी घेतली पाहिजे, आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घेतली पाहिजे, आणि ही काळजी घेत असताना आपण सेवाभावी वृत्ती मनात ठेवली पाहिजे, दातृत्व भावना मनात ठेवली पाहिजे. दीन दुबळ्यांचं कल्याण व्हावं. जे आज कोरोनाच्या महामारीने कितीतरी आज लोकांना नोकरी नाही आहे, खाण्याची आज लोकांची फार मोठी मुसीबत झालेली आहे. आज लोक ह्या अन्न, एक वेळचं अन्न मिळत नाही अशा प्रकारे आज चिंतेत आहेत, विवंचनेत आहे. यांना आधार देणं म्हणजेच मला गुरुदक्षिणा देणं. दीन दुबे ललित पडित रंजले गांजले याशी म्हणेच वापुले, अशा प्रकारचे वक्तीतनं आज तुम्ही सेवा करा. ज्या ठिकाणी आहात, ज्या ठिकाणी आहात, तिथेच हा आजचा शुभाशीर्वाद असा समजून आज कार्य करा, समाजातील लोकांना मदत करा, सहाय्य करा. जे दीन दुबे आहेत त्यांना सहकार्य करा, लोकांना वेगवेगळ्या प्रकारे जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा. हेच तुमचं पुण्य आहे, हेच तुमचे विचार आहेत, आणि हेच तुमचं ध्येय आहे, आणि हीच गुरुचरणी तुम्ही दिलेली एक सद्भावना आहे, गुरुचरणी दिलेली एक, मला दिलेला एक संदेश आहे. की याच संदेशातनं मी तुम्हाला म्हणेन की सगळ्यांची सेवा करा. गुरुपौर्णिमेच्या निमित्त साधून आज तुम्हा सगळ्यांना सुख, समाधान, आनंद, ईश्वर आणि दीर्घायुष्य प्राप्त हो, ही स्वामीचरणी प्रार्थना, सद्गुरुचरणी प्रार्थना. तुम्हाला सगळ्यांना जे ज्या ठिकाणी आहात तिथे पुन्हा एकदा सांगतो, हा मौल्यवान जीव, जीवन परमेश्वराने आपल्याला दिलेला, हा जीव आपल्याला दिलेला आहे. या जीवनाचा सार्थक करा, शासनाचे नियम काटेकोर पाळा, शासनाला सहकार्य करा. कोरोना योद्धे जे आहेत, या योद्ध्यांनाही सहकार्य करा, आणि तुम्हीही कोरोना योद्धे बना. हीच तुम्हाला माझ्याकडनं शुभेच्छा आहे. विचार विवंचनेत बिलकुल जाऊ नका, धैर्याने पुढे या, आणि ह्या आलेल्या संकटावर मात करा. आणि ह्या संकटाने तरुण पिढीला काय शिकवलं आहे, आपण ह्याच्यातनं बोध घेतला पाहिजे. की आपण आज तरुण आहोत, आपल्याकडे व्यवसाय येणार आहेत, बिझनेस आपण निर्माण करणार आहोत, नोकरी निर्माण करणार आहोत, अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे. मी या संकटावर मात करणार आणि या संकटातून मी यशस्वी होणार. पण आज कोरोनाने तुम्हाला काय शिकवलं, की आजच्या तरुण पिढीला एकच म्हणायचं आहे, आपल्याकडे पैसा येतोय. ज्या काळात आपल्याकडे पैसा होता तेव्हा आपण त्या पैशाचा वापर कशा पद्धतीत केला, काय केलं, याचा विचार करण्यासाठी हा कोरोना काळ आलेला आहे. आणि याच विचारातनं आपण पुढे बचत कशी करावी, येणाऱ्या काळामध्ये आपण नोकरी करून पैसा कसा कमवत,
त्या पैसा आलेला पैशाची बचत करून आपलं जीवन सुखी कसं होईल आणि पुढे येणार संकट येणार नाही. कारण जर तुमच्याकडे केलेली बचत असेल तर संकट येणार नाहीये. कारण जरी आलं तरी त्या संकटावर मात करणं अशा प्रकारचा आत्मविश्वास आपण बाळगला पाहिजे. नैराश्य आली म्हणून घाबरायचं नाही. कारण आज तुमचं सहसा रक्त आहे. या नैराश्यातनं तुम्ही ज्ञान प्राप्त केलेलं आहे. या कोरोना काळामध्ये तुम्ही सगळं जग जवळून पाहिलेलं आहे. आप्त सखेरे जवळून पाहिलेले आहेत आणि मित्र परिवार सुद्धा जवळून पाहिलेले आहे. हे संकट काळी आपल्याला कोणी मदत करत नसतं, पण आज अशी लोक समाजामध्ये आहेत की ते आज मित्रासारखे आपल्या बरोबर आहेत, मित्रासारखे आपल्या बरोबर काम करतायत. आणि आपण आई वडिलांची सेवा आज करा परमेश्वर आहे. आणि या तरुण पिढीला एकच सांगेन की मनन चिंतन आणि ध्यास घ्या आणि यशस्वी जीवनाची वाटचाल करण्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास वाढवा आणि सुखी जीवनाचे स्वप्न बघा. कधीही स्वप्न बघत असताना सुखी जीवनाचे, समाधानी जीवनाचे, आनंदी जीवनाचे बघावी. हाच माझा आजच्या तरुण पिढीला एक संदेश आहे. दीन दुबे रेडिट पेट लोकांना तुम्ही सहकार्य करा, मदत करा. त्यांना एक आशेचा किरण त्यांच्या जीवनात आला, एक प्रेमाचा आधार द्या. या आधारातनं त्यांचं जीवन आपल्यासारखं सुखी कसं होईल अशा प्रकारचा तुम्ही मदतीचा हात त्यांना द्या आणि तुमचंही जीवन सुखी करा. एवढंच मी आजच्या तरुण पिढीला सांगेन.